जय शिवराय मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती जोहरच्या वेड्यांमध्ये अडकले होते नेताजी पालकर यांचा विजापुरी फौजींकडून सलग दोन वेळा पराभव झाला होता स्वराज्यावरती दुहेरी संकट आले होते सिद्धीजोहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता तर याच वेळी औरंगजेबाने शाहिस्ते खानाला भली मोठी फौज घेऊन स्वराज्यावरती रवाना केले होते एकंदर स्वराज्यासाठी हा काळ प्रतिकूल होता या कठीण धामधूमीच्या काळामध्ये राजमाता जिजाऊ यांनी घेतलेले निर्णय त्यांनी गाजवलेला पराक्रम याकडे आपण फारसे लक्ष देत नाही छत्रपती शिवराय वेड्यामध्ये अडकले असताना राजगडावरून जिजामाता स्वराज्याचा कारभार समर्थपणे सांभाळत होत्या त्या अनेक नवनवीन आदेश देत होत्या अनेक मोहिमा आखात होत्या शिवराय वेड्यामध्ये अडकले असतानाच सहा जून सोळाशे साठ रोजी जिजामातांच्या आदेशानुसार राजगडावरील फौजेने सातारा प्रांतातील मेढ्याजवळचा व्याघ्रगड उर्फ वासोटा नावाचा किल्ला आदिलशाही किल्लेदाराकडून जिंकला होता ही एक सामान्य बाब नव्हेच राजा वेड्यामध्ये अडकलेला असताना त्यांच्या फौजेने असा पराक्रम गाजवणे एक अतिसामान्य गोष्ट आहे आणि ती शक्य होऊ शकली राजमाता जिजाऊ यांच्या दूरदृष्टीने दुर्ण त्या भयंकर स्थितीमध्ये देखील राजमाता जिजाऊ स्वराज्याची आणि किल्लेकोटांची राखण करीत होत्या त्यांच्याजवळ फौज थोडीच होती त्या फौजेच्या हातून त्या मोगलांना सतावित होत्या याच फौजेने या पराभवांच्या कालखंडामध्ये विजयदेखील मिळवून दाखविला होता व्याघ्रगडावरती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे